आमच्याकडे एकतर असा काही माणूस आहे पठ्ठ्या, म्हणजे ऊट दुपारीन घे सुपारीच कार्यक्रम असतो, आणि मग ते ऊट दुपारीन घे सुपारी करून जे त्यांचं चालू होतंय ते अचानक गुहेतनं बाहेर येतात, अचानक सभा घेतात, परत गायब होतात, परत पुढच्या निवडणुकीलाच येतात. त्याच्यावर मी नंतर बोलेन. आणि कोणतंही काम न करता नुसतं हिंदुत्व 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 एवढं फक्त करत बसणं, बसलेले बसणारे कुठे होते? कारण ह्या लोकांना काही देणं घेणंच नाहीये. काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं हे असले धंदे मी नाही करत. आपण गरीब, आपल्याकडे पैसे नाहीयेत, आपल्याकडे इव्हेंट करायला पैसे नाहीयेत. बघा ना, म्हणजे त्यांचा इव्हेंट असा भारी असतो बरं का, असं अर्ध्यातन माणूस वक्ता दिसला पाहिजे, आम्ही आपल्या पायाखाली काहीतरी घेऊन बोलायचं. मग त्यांनी म्हणायचं बोनसाहेब इनसाहेब, अरे असू दे दा. मध्ये म्हणतात अरे कशाला, काही कुणावर काही आहे एखादी केस? केस असणं म्हणजे काय? अरे दादा अंगावर केस नसू दे हरकत नाही, पण माणूस वाया गेलेले केस नसावं ते मिळवलं. भाऊ, सन्माननीय उद्धव साहेबांच्या आजारपणाची टिंगल जर कोणी करत असेल तर चक्रवाढ व्याजासकट हिशोब केला जाईल. काय काही लोक बोलताना कुठल्याही थराला जाऊन बोलत असतात. माननीय राजसाहेब मागे आजाराच्या निमित्त सगळं जो ढोंगीपणा चालला होता त्याच्यावर बोट ठेवून बोलले होते. आता मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यावर वर्षावरनं कोरोना असतानाही मातोश्रीला जाताना तोंडावरचा मास्क काढला, गळ्यातला पट्टा काढला, सर्व लोकांनी पाहिलं ना. एवढे संवेदना तेव्हा दाखवत होते त्याच्या आधी कोरोनाच्या बाबतीत. तो स्वतःला कोरोना असताना लोकांमधनं जात असताना ती संवेदना कुठे गेली होती? मग अशा गोष्टीवर माननीय राजसाहेब बोलले आणि त्याच्यावर कोणी काय बोलत असेल तर मला वाटतं काही लोक आहेत जे कर भाषण जे राशन या तत्वावर घेतलेले आहेत भाड्यावर, आणि अशा लोकांच्या टीकेला आम्ही तसं काही महत्व देत नाही, परंतु काही एक भावना मनात नाही ते कार्यकर्ता म्हणून वाईट वाटतं म्हणून तो ट्विट केलं होतं.